ಕನ್ನಡ ತಾಲೂಕ್ಯಾಲ ಕಿಸರ್ ಕೋಳಿ ತೋ ಸಾಯಿ ಘವನ್ ಮಾಲ ಬಾಯಿ ಪಾರ್ವತ ಶ್ರೀಯ ಹೋತಿ ತ್ಯಾಲ ದೋನ್ ಮುಲೆ ತೇಚ ವಸಾಲ ವಡಿ ರಾಜ ನಮ್ ಸಂಗತು ತುಮಾಲ ಲಾನ್ ಗೋಯಿಂದ ಬಾ ಹೋತ ತೇಚ ಪಾಟೀಲ ಓ ಕಮಿನ ಕೇಳೆ ಶೇತಿ ಬಾಡಿಲ ವಡಿಲ್ ರಾಜ ರಾಮ್ ಸಂಗತು ತುಮಾಲ ಲಾಗ್ಲಾ ತಾಲ್ ಮಿತ ಶೋಕ ಮರ್ದಾಲ ಲಾಗ್ಲಾ ಕುಸ್ತಿ ತ ಶೋಕ ತ್ಯಾಲ ದೂರ್ ದೂರ್ ಜಾತೋ ಕುಸ್ತ್ಯಾ ಕರನ್ಯಾಲ ರಾಮ ರಘುಬಾಯಿ ಅಸ್ತೋರಿ ತ್ಯಾರ ಮಿತ್ರ ಚಾಲೀಸ್ ಗಾವಾಲ ರಾಧಾರಾಮಜಿ ಕಮಲ ಸಂತ ತುಮಾಲ ಲಾಗಲ ತೋ ಮೀಲ್ ಮಜೆ ಕಮಾಲ ಲಾಗಲ ತೋ ಮೀಲ್ ಮಜೆ ಕಮಾಲ ಮೀಲ್ ಮಜೆ ಕಮಾಲ ಲಾಗಲ ನಂತರ ಬಾರಾ ವರ್ಷಾನಿ ವರ್ಷ ಲೋಟಲಾ ತರಿ ತೋ ಕುಸ್ತಿಚಾ ನಾದ ಹೋತ ತ್ಯಾಲಾ ಮಿತ್ರ ಸಂಗತೋ ತುಮಾಲಾ ಭಾವರಾವ ಗೋಂಧಳಿ ಚಾಳೀಸ ಗಾವಾಲಾ ರತನ್ ಪೈಲವಾನ ದೇಶ ಜೋಡಿಲಾ ಪೈಲವಾನ್ ದೇಶ ಜೋಡಿಲಾ ಮುಸಾಕಾದ್ರಿ ಬಾಬಾ ಚಾಳೀಸ್ ಗಾವಾಲ ರಾಜಾರಾಮ ಪೈಲವಾನ ಮಶೂರ ಜೋರ್ನಾ ಬಾಗ ಕುಸ್ತಿ ಖೇಳ
त्या ज्ञानाला मग त्या सरकारो खाली विचार केला असा माणूस पाहिजे आपला पण भाकरा खाला आणि मग काय फार त्या सरकार लोकाला डोंगर राखण्याची मजुरी देतात त्याला 2000 रुपये बघा पगार मानदाला राजाराम ठेवला डोंगर राखाला राजाराम ठेवला डोंगर राखाला गोरगरीब जाथा मोळ्या तोडाला त्रास नाही करत गोरगरीबाला पुढे महिन्याने महिना लोटा वेळ आला आणि त्यांच्या हांडवल खेडा पाड्यावर दूर दूर देशावर गेले मग तो भाऊराव दादा जातीचा गोंधळ होता पण तो राजारामचा ओस्ताद होता दूर दूर त्याने चिठ्ठ्या पाठवल्या आणि चिठ्ठी जळगावला गेल्यानंतर तो जळगावचा मशहूर पैलवान कोण पत्रो पैलवान जळगाव वाला जळगाव जिल्ह्याला माहिती पडलं पत्रो दादाला तिथे तो आला कुस्ती खेळाला कुस्त्या बघा होत्या 12 वाजाला होत्या 12 वाजाला मग काय फान भाऊराव दादाला रे हो रामा मग काय फान भाऊराव दादाला रे हो रामा पहिले फतरू दादाला हो रामा त्याने पहिले फतरू दादाला रे हो रामा अरे अरे परमेश्वर येऊन कोपला आणि हा फतरू पैलवान इथे 40 गावला आला सध्या आता जळगाव जिल्ह्यामध्ये नावाजून गेला पहिल्या नंबरचं बक्षीस घेऊन जाईन जळगाव जिल्ह्याला दुसरं कोणी टिकणार नाही त्याला मर्द तो लागला चिठ्ठी लिहिण्याला मर्द लागला चिठ्ठी लिहिण्याला कसा लिहिला दादाराम आज तुला लवकर यावा लागेल कारण हा जळगावचा फतरू आलेला आहे जरी जेवणाला बसला असेल तर हात धुण्यासाठी तुम्ही 40 गावला लवकर आलेच पाहिजे चिठ्ठी पाठवली राजारामाला चिठ्ठी मंगेली राजा पोळ्याला चिठ्ठीचा मजकूर वाचू लागला सायकल गाडी लागे बसण्याला सायकल गाडी लागे बसण्याला वाऱ्याप्रमाणे मर्द चालला वाऱ्याप्रमाणे मर्द चालला कुस्तीचा मोठा दंगल जमला आले कुस्ती खेळण्याला अगोदर बऱ्याच कुस्त्या झाल्या त्या कड्याला पत्रो पैलवान लागला मिरवाला जोर लागत न होती त्याला त्या भाऊराव दादाने विचार केला अरे अरे परमेश्वरा
हा दुश्मन इनाम घेऊन जाईल का काय? हा कड्यामध्ये मिरत आहे माझा राजाराम अजून येत नाही. परमेश्वराची लीला, तेवढ्यामध्ये राजाराम तिथे कड्या जवळ घेत जातात. भाऊराव दादाला फार आनंद झाला. भाऊराव दादाला आनंद झाला. राजाराम कड्यामध्ये कुदला. जाताना सलामी फतरू दादा. फतरू पैलवान गर्व मरी गेला. रामा फतरू पैलवान कळत दोघे लागले कुस्ती खेळाला. फार शक्ती फतरू दादाला. राजाराम उचलून त्याने टाकेला. ते भाऊराव दादाला कळाले. ते कसं कळालं? हा फतरू पैलवान ह्या राजारामची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही. आणि बजरंग बली अशा वेळेला वेळ दिलं तर बरं होईल. बजरंग बलीचं नाव मुकाळा. कमाल ब्याताची झडी त्याच्या हाताला. दादा कड्यामध्ये कुदला. दोन फटके राजा रामाला. राजाराम पैलवान खवळून गेला. समजावून सांगे फतरू दादा. मशूर पैलवान म्हणावे त्याला. एवढाच फतरू दादा त्याने खाली घेतला. त्या कड्यातील सर्व लोक लागले टाळ्या वाजायला. फतरू दादा खाली घेतला. पहिली सुवारी भिडवे त्याला. दुसरा कमर पट्टा त्याने दिला. एवढा तो फत्रे जमीन दोष केला. फतरू दादा म्हणतो की राजाराम बस मला गर्व झाला होता. मला असं वाटलं होत ह्या चाळीसगाव मध्ये मला जोड लागणार नाही म्हणून. कि मित्रा खरोखर मला तू शेराला सव्वा शेर मिळून गेला. आता माझा खरोखर गर्व हरण झालेला आहे. आता तू मला जर सोडून देशील तर माझी इज्जत राहील. नाही तर सोडलं तर मला अपमान येईल. मग तो राजाराम काय म्हणत असतो? काय म्हणत असतो? मी आता खाली घेतले. मी आता खाली घेतले तुला. अगोदर पाठ लावील धरणी. पाठ लावल्याशिवाय सोडणार नाही तुला.
पत्रू दादाने विचार केला, खालून बोलतो त्याला सर्व बक्षीस घ्यावे तुला, दादा तू सोडून दे मला अपमान देऊ नको अशा वेळेला, आणि पाठीचा बंधू म्हणतो तुला असा मी सोडणार नाही दादा तुला। पत्रू दादा घाबरू नये कुस्ती अरे तो टाळ्याचा गजर तिथे झालेला, अरे धन्य धन्य त्या राजा रामाला, खरोखर पैलवान म्हणावे त्याला, अरे आनंद झाला मित्र लोकाला, मिरवणूक केली 40 गावा त्याची नौकरी होती त्याला, या का एक अचंबा झाला, आईजी तो कालीचा घाट म्हणावे त्याला, आणि आता कालीमठ घाट म्हणतात त्याला, आणि कोणी कन्नड घाट म्हणतात त्याला, कन्नडची मवाली सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, अरे लाऱ्या मांग निजाम पुरवारा, हिरा मन नाही कट्टे वाडेला, गोपीनाथ वडर नांदे गावाला, बरेच मित्र होते संगतीला, मोटर लुटली कन्नड बारिया आणि ते सरकार लोक कसून लागले चौकशी करण्याला, काही लोक विरुद्ध होते राजा रामाला, त्यांनी सांगितले ते साई साहेबाला, ह्या बारी मधी कोण लुटेल बंगाडीला, राजा रामचा संशय येतो आम्हाला, त्याने लुटले असेल गाडीला, चार पोलीस बघा मोटरीला, साहेबाची मोटर साहेब हवा ना धन्य धन्य बना रे नावा।
कोण्यावर धरले राजा कोळ्याला नाना होम्यावर धरले राजा कोळ्याला तोरादाराम बोले साहेबाला साहेब फारस खात्याच नौकर म्हणत्या मला असे वाईट धंदे तुम्ही विचारू नका मला मग काय पाना फवसदाराला तो आम्हाला अटक त्यांनी केली राजा कोळ्याला अटक त्यांनी केली राजा कोळ्याला राधाराम घातला जीव गाडीला राधाराम घातला त्याची गाडीला गाडी बघात त्यांनी औरंगाबाद जेल खाण्याला आणि साडेसात वर्षाची जेल नेमली त्याला त्या राजा कोळ्याला रामा रामा साडेसात वर्षाची जेल त्याला एक टायमाचं जेवण मारधाला राजारामने विचार केला की परमेश्वरा मी काहीच गुन्हा केला नसल्यामुळे हा माझ्यावर आरोप आला जरी मला एक टायमाचं जेवण असेल तरी माझा हा व्यायाम मी सोडणार नाही व्यायाम बघा करू लागला तुरुंगाला दोन महिने झाले गोष्टीला पैलवानी आता कुस्ती करण्याला त्या औरंगाबादाला रामा दुर्दूचे पैलवान औरंगाबादाला एक पंजाबी पैलवान बोला तो पैलवान 15 दिवस अगोदर आला हंडवेल खेड्यापाड्यावर पाठवलं दूरदूर जिल्ह्यावर हंडवेल गेले 15 दिवस अगोदर आल्यानंतर त्याला भरपूर खास चालू होती जोडबागा नव्हती पंजाबीला मंडळी सांगतो 22 तारखेला परमेश्वरा येऊन कोपला आणि इथून कोण माझी सुटका करणार अशा वेळेला आणि सुटका मिळाली असती मला मी डोळ्याने पाहिले असते पंजाबीला जेळ साहेबाचा पारा तुरुंगाला राजाराम समजून सांगे साहेबाला
हात जोडून तुम्हाला नम्र विनंती अशी की माझे जे स्वस्त आहेत बरं चाळीस गावचे त्यांना अशा वेळेला जर बोलवलं साहेब फार तुमचा उपकार होणार. साहेब म्हणतो की राजाराम तू वेळा झाला की काय, तो पंजाबी 15 दिवसापासून इथे आहे आणि तो एवढा पैलवान असल्यामुळे तुला वाचू देणार नाही. मग काय पाहणार राजा पुताला, दोन महिन्यापासून आहे तुरुंगाला. माझी मी कमाल दाखवतो तुम्हाला साहेब, माझी जर परिस्थिती तुम्हाला घ्यायची असेल घेऊ शकतात, कारण लवकर फोन करून माझ्या दोस्त लोकांना तुम्ही बोलून घेतलं पाहिजे. विनंती करो लागला साहेबाला, अच्छा माझ्या साहेबाला झाला. कोणत्याने केला 40 बाई पारभाता श्रिया होती त्याला, दोन मुले त्याच्या वंशाला. वडील राजाराम सांगतो तुम्हाला, लहान गोविंदा भाऊ होता त्याच्या पाठीला.